विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण चुंबकत्व आणि चुंबकाची वैशिष्ट्ये याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहूया. आता मी इथे एक पट्टी चुंबक घेतला आहे आणि एक टाचणी घेतली आहे. आता जेव्हा मी हा पट्टी चुंबक या टाचणीजवळ नेतो तेव्हा ती टाचणी त्या चुंबकाकडे आकर्षित होते. हे बघा, इथं हे टाचणी या चुंबकाकडे आकर्षित होत आहे. म्हणजे इथं काय झालेलं आहे, ही टाचणी एका जागेहून दुसऱ्या जागेकडे विस्थापित झालेली आहे. आणि हे जे विस्थापन आहे टाचणीचे एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे, हे चुंबकीय बलामुळे झाले आहे. कारखाने, बंदर, कचरा डेपो अशा ठिकाणी मोठ्या वस्तूंची हलवाहलव करावी लागते, त्यासाठी क्रेनमध्ये चुंबक वापरतात. चुंबकीय बलामुळे कार्य होते, यावरून चुंबकत्व ही एक प्रकारची ऊर्जा आहे हे आपल्या लक्षात येते. विद्यार्थी मित्रांनो, तर आता आपण चुंबकाची वैशिष्ट्ये पाहूया. वर्गामध्ये किंवा प्रयोगशाळेत एक दिशा निश्चित करा. एक पट्टी चुंबक मधोमध दोरा बांधून एका स्टँडला अडकवा. चुंबक कोणत्या दिशेत स्थिर झाला ते नोंदवा व पुन्हा चुंबक गोल फिरवा. आता तो स्थिर झाला की पुन्हा दिशा नोंदवा. असे अनेक वेळा करा. काय लक्षात आले? बघा, आता आपण ह्या कृतीप्रमाणे कृती करूया. मी ह्या इथं एक चुंबक घेतला आहे आणि तो दोऱ्याने एका स्टँडला बांधलेला आहे. मी ह्या चार दिशासुद्धा निश्चित केली आहे, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. आता जेव्हा मी हा चुंबक हलवतो, हलवल्यानंतर काही वेळानंतर तो एका दिशेला स्थिर होत आहे. आता जेव्हा तो स्थिर होते तेव्हा तो एक ध्रुव उत्तर दिशेला आणि एक ध्रुव दक्षिण दिशेला त्याचा स्थिर झालेला आहे. म्हणजे चुंबकाचे जे टोक उत्तर दिशेला स्थिर असते त्याला उत्तर ध्रुव असे म्हणतात, तर दक्षिण दिशेच्या टोकाला दक्षिण ध्रुव असे म्हणतात. उत्तर ध्रुव यन या अक्षराने दाखवले जाते, तर दक्षिण ध्रुव यस या अक्षराने दाखवले जाते. यावरून आपणास असे लक्षात येते की चुंबक प्रत्येक वेळी उत्तर दक्षिण दिशेत स्थिर होतो. एका कागदावर लोखंडाचा कीस घ्या व त्यावरून पट्टी चुंबक फिरवा. पट्टी चुंबक मधोमध पकडून उचला. काय लक्षात आले? हा पट्टी चुंबक घेतला आणि तो या लोह किसामध्ये मी फिरवला. बघा काय लक्षात येते आपल्या. आता या पट्टी चुंबकाचे निरीक्षण करा. चुंबकाच्या कोणत्या भागावर लोखंडाचा कीस जास्त प्रमाणात चिकटला, कोणत्या भागावर कमी प्रमाणात चिकटला? बघा, इथं या पट्टी चुंबकाच्या उत्तर ध्रुवाला आणि दक्षिण ध्रुवाला जास्तीत जास्त लोह कीस चिपकलेला आहे, परंतु जो मधला भाग आहे त्या मधल्या भागाला खूपच कमी प्रमाणात लोह कीस चिपकलेला आहे. यावरून आपणास असे सांगता येईल की चुंबकीय बल चुंबकाच्या दोन्ही टोकाकडे म्हणजे ध्रुवांकडे एकवटलेले असते. म्हणजे ध्रुवाकडे चुंबकीय बल सर्वात जास्त असते. कात्रीने अथवा सुरीने कापता येण्यासारखा एक पट्टी चुंबक घ्या. कागदावर लोहकीस घेऊन त्यावर चुंबक ठेवा. दोन्ही टोकांना लोहकीस जास्त प्रमाणात चिकटलेला दिसेल. आता चुंबकाचे चित्रात दाखवल्याप्रमाणे दोन तुकडे करा व ते लोहकिसावर ठेवा. प्रत्येक तुकडा उचलून पहा काय दिसते. जर आपण या चुंबकाचे दोन तुकडे केले तरी त्या दोन्ही तुकड्यांना दोन ध्रुव दिसतील आणि दोन्ही ध्रुवाकडे लोहकीस जास्त प्रमाणात आकर्षित झालेला दिसेल. यावरून आपणास असे लक्षात येते की चुंबकाचे दोन भाग केल्यास दोन स्वतंत्र चुंबक तयार होतात. म्हणजेच चुंबकाचे दोन ध्रुव एकमेकापासून वेगळे करता येत नाहीत. आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक शक्तिशाली
पट्टी चुंबक स्टँडला अटकवा. चुंबकाच्या खाली थोड्या अंतरावर एक लोखंडी पट्टी अडकवा. आता मी इथे एक लोखंडी छोटी पट्टी घेतलेली आहे. ही पट्टी मी या चुंबकाला खाली अडकवत आहे. आता ही लोखंडी पट्टी मी या लोहकिसाकडे वाकवत आहे. हे बघा, इथं या लोहकिस या पट्टीला आकर्षित झालेला आहे आणि चिपकलेला आहे. परंतु जेव्हा ही पट्टी मी या चुंबकापासून अलग करतो तेव्हा या पट्टीला चिपकलेला लोहकिस खाली पडतो. याचा अर्थ चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेलास त्या पदार्थालाही चुंबकत्व प्राप्त होते. या चुंबकत्वाला प्रवर्तित चुंबकत्व असे म्हणतात. आकृतीत दाखवल्याप्रमाणे पट्टी चुंबक स्टँडला अडकवा, त्याला स्थिर होऊ द्या. दुसरा पट्टी चुंबक घ्या. हा दुसरा पट्टी चुंबक मी घेतलेला आहे. आता हा पट्टी चुंबक टांगलेल्या पट्टी चुंबकाच्या जवळ न्यायचा आहे आणि काय होते त्याचे निरीक्षण करूया. आता या टांगलेल्या पट्टी चुंबकाच्या उत्तर ध्रुवाकडे मी या चुंबकाचा उत्तर ध्रुव नेत आहो. चुंबकाचा उत्तर ध्रुव दुसऱ्या चुंबकाच्या उत्तर ध्रुवाकडे नेल्यास त्यांच्यामध्ये प्रतिकर्षण होते, म्हणजे हे दोन्ही ध्रुव एकमेकांना दूर ढकलतात. पण जेव्हा मी चुंबकाच्या उत्तर ध्रुवाकडे दक्षिण ध्रुव नेतो तेव्हा हे दोन्ही ध्रुव एकमेकांकडे आकर्षित होतात. हे बघा, इथं हा चुंबकामध्ये दोन सारख्या ध्रुवामध्ये प्रतिकर्षण होत आहे. आणि जेव्हा मी दोन वेगवेगळे ध्रुव जवळ घेतो तेव्हा मात्र आकर्षण होत आहे. यावरून आपणास असे लक्षात येते की चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण होते आणि विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण होते. एक सुई घ्या किंवा टाचणी घ्या, तो टेबलावर स्थिर ठेवा. चित्रात दाखवल्याप्रमाणे त्यावरून चुंबक एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत घासत राहा. असे 7 ते 8 वेळा करा. बघा, मी या टाचणीवर या पट्टी चुंबकाचा यन ध्रुव टाचणीच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे 7 ते 8 वेळा घासत आहे. आता मी हे टाचणी या लोहकिसाजवळ नेतो. बघा, टाचणीच्या टोकाला लोहकिस आकर्षित झालेला आहे. अशा प्रकारे चुंबकीय वस्तूंना चुंबकत्व प्राप्त होते. या प्रकारच्या चुंबकत्वाला तात्पुरते चुंबकत्व म्हणतात, जे काही काळापुरते टिकून राहते.